म्हणून जीवनामध्ये त्याग सांगितलं आणि म्हणून संतांची सेवा फार मोठा आहे. संतांच्या सेवेसारखी सेवाच नाही. आणि काय चमत्कार आहे महाराज, लोक म्हणतात संत चमत्कार आहे. तो कशाला चमत्कार बघता? अख्ख्या जगात काम संत करतात. पण केल्याचा स्पर्शही नशी अंतरी चमत्कारी संत आहे. सर्व करतात. महाराजांनी एवढी मोठी ग्रामगीता लिहावी आणि ते म्हणतात मी तो आहे बालकापरी थोरांचे आशीर्वाद घेतले शिरी. एवढा मोठा महात्मा किती लहानपणा घेतला. माझाच नव्हे हा विचार सर्व संत ग्रंथांचा सार हे माझं नाही म्हणतात. किती लहानपण आहे. शब्द भाषा गावंडळ पा काय म्हणतात. हे मी मणी मनांतो पांजळ ते गावंडळ लिहिलंय म्हणतात. नाही दोष दोष तो माझा सर्व गुण तो थोरांचा. याच्यात जर काही दोष असेल ना तो माझा आहे आणि गुण थोरांचा. हे सेवा आहे महाराज. संत हे की नाही जगाचं कल्याण व्हावं, जग सुधरावं, जगामध्ये काहीतरी परिवर्तन व्हावं म्हणून जग कीर्तन प्रवचन करत नाहीत महाराज. डोक्यांना जरा विचार करा. ही संतांची साधन आहे. महाराज म्हणतात वाङ्मय सेवा सेवाची जाण. लोक दुरुस्त व्हावे याकरता नाही केलं. ती सेवा आहे. जेने सन्मार्ग लागती जेना जरा जितुका आचरणार समजून कार्य करावे. ही जगाची जी सेवा करतात ना हे सर्वात्मक परमेश्वर म्हणून संत सेवा करतात. लोक सुधरून राहिले का हो? काही बा उगवून पाचले तरी लोक सुधरत नाहीत. आणि ज्याही चवळ चाळीसच्या वर गेलाय की नाही त्याचा तर अंदाज नाही ना. ते म्हणतात आता आपलं राहिलंच काय, आपलं खाणं पिणं उठणं बसणं सारं ठरेलं चाळीसच्या वर जायचं. म्हणून संत महाराज या जगाची जी सेवा करतात ना ती ईश्वर म्हणून करतात. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली अपारा होय तोशा लागी. आणि महाराज तोच परमेश्वर प्रसन्न होतो. त्याला काय पाहिजे? कर्मरूपी फुलं पाहिजे. त्याला सेवा पाहिजे. आणि सेवा कशी पाहिजे महाराज? निष्काम सेवा पाहिजे. सेवा कशी पाहिजे महाराज? खरी सेवा पाहिजे. महाराजांनी दोन उदाहरण दिले मग ग्रामगीतेमध्ये. सूर्य सकळांची सेवा करी बदलान मागे तिळभरी आणि सातत्याने चाले त्याची चाकरी सेवा भावे. सूर्य आपली सेवा करते. काय सेवा आहे? अखंड सेवा आहे सूर्याची. सूर्याचं बिल आलं का कोणाले? हा हे लाईन वाले हजार खेप लाईन गमावतात पण महिन्याच्या महिन्या बिल हजर आहे. लोड शेडिंगची वान नाही. आलं काय सूर्याचं बिल? याला सेवा म्हणतात. दुसरं उदाहरण. वृक्ष सर्वांची सेवा करतो छाया पुष्पे फळे देतो शेवटी प्राण तोही कार्या लावतो सेवेसाठी. काय भाव आहे बाबर? वृक्ष सकळांची सेवा करतो. झाड आहे झाड आयुष्यभर सेवा करते महाराज. बस संतांचा स्वभाव झाडासारखा आहे. संत सुद्धा आयुष्यभर सेवा करतात. कोण दगड मारला की नाही एखाद्या आंब्याले तर ते आंबा त्याला दोन फळं देते महाराज. दोन कैऱ्या गोटा मारल्यावर कैऱ्या म्हणजे बस संत उदार उदार असं काम आहे. दृष्टालाही क्षमा करतात. म्हणून जनतेला जनार्दन समजून संत सेवा करतात. काय या संतांचे उपकार, काय या संतांचे उपकार, मन निरंतर जागरी काय या संतांचे उपकार, काय या संतांचे उपकार, काय या संतांचे, काय या संत.
बताए भरुपकार काय या बताए भरुपकार काय या काय जा विश्वासी भवे उत्तराए 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 देव तो हमारे जीव थोड़ा ठेव तो पाए जीव थोड़ा कया संता थे भरुपकार कया संता थे भरुपकार कया संता थे काय या संतांचे मानो उपकार. संत आपली साधना म्हणून सेवा करतात. मला सांगा शेतकरी आपली कुराळ किंवा आपला विळा कशावर धारला होते? खरपावर. त्याचा उद्देश काय? खरप चोपळा व्हावा म्हणून मारते का तो? नाही. त्याला आपल्या विड्याला धार लावून घ्यायचा आहे बस. याच ज्ञान संताला आपल्या जीवनाला एक योग्य धार लावायची आहे. मग आता धार लावता लावता दगड चोपला होतच असते, त्यात काही प्रश्नच नाही. म्हणून संतांची सेवा फार मोठी आहे महाराज. काय गाडगे बाबांनी सेवा केली राजू. आता आहे समोर विषय, आता घेत नाही त्यांचा विषय, पुढचा अध्याय आहे. फार मोठी सेवा आहे म्हणून आपल्या हातून सेवा घडली पाहिजे. सेवा सामर्थ्य नावाचा अध्याय. सूर्यासारखी सेवा, वृक्षासारखी सेवा असावी. आणि महाराज या ठिकाणी सेवेचं महत्व सांगतायत. आपण भूमीवरी पडावे सेवापाक कशी पाहिजे. आपल्या जीवाला किती त्रास होत पण दुसऱ्याला त्रास होणे ही सर्वात मोठी सेवा आहे. आता मी इतर वया सांगत बसत नाही, एक ओळी सांगतो संपवतो. सर्वांचा भार आपणावरी तीच समजावी सेवा करी. हे कठीण व्रत न साधे जरी आपले ओझे तरी नसावे. नाही जमतात तुम्हाला कोणाची सेवा करणं, कमीत कमी आपलं ओझो कोणाला देऊ नका. स्वावलंबी जीवन म्हणा तरी महाराज म्हणता खूप झालं. पण काही काही लोक सेवा तर करतच नाही पण इतराला त्रास देतात महाराज, दुखवतात, धंदे करून ठेवतात. म्हणून घरामध्ये कुटुंबामध्ये महाराजांना अशी व्यवस्था पाहिजे आहे, ग्रामगीतेला अशी व्यवस्था पाहिजे की स्त्री आणि पुरुष जे समान असले पाहिजे. सर्वांनी मिळून घराचं दाराचं व्यवहाराचं गावाचं काम करावं, सर्वांनी मिळून करावं. नाही तर आमचं कसं आहे, बायाने सारं काम करा आणि माणसानं मस्त बसून राहा. बस बादशासारखं 9 वाजता उठा आणि घरातून बाहेर वट्यावर येऊन बसा. ते माऊली उठली जाय 4 वाजतापासून जाळजूड आणि सडा रांगोळी. हा उठते 9 वाजता आणि वट्यावर बसते. तिथून म्हणते आपल्या घरच्या बायकोले आवाज देते, मंजन आंजव अस मंजन पाहिजे तुले. नाही ते बिचारी झाळजूळ करता करता फळाठून आले मंजन नेते. मग इकून घाशीन तिकून घाशीन काही इकडच्या तिकडच्या गोष्टी करीन. झाली का तळेगावची स्पर्धा? काय म्हणते केजरीवाल, लंब्या गोष्टी असतात सकाळच्या वट्यावरच्या गोष्टी म्हणजे फार लंब्या. असं घाशीन तसं घाशीन मग जराभर दात घासले की मग आवाज देतील, पाणी आणजव ते पोया टाकून राहिली ना. कणिक भिजवता भिजवता बाई पाणी आणते त्याला घेणं याला डुबो एखाद्या हवतात. ही समाज व्यवस्था ग्रामगीतेला मान्य नाही की साल नका करू ना तुम्ही, पण कमीत कमी त्रास तर नका देऊ.
महाराज म्हणतात आपले ओझे तरी नसावे. वाचाला ग्राम गीता 14 वाद्या, कोणी पाठ टाकावे, कोणी ग्लास ठेवावे, कोणी साळ आहे ना महाराज. हे सर्व लिहिलं आहे. जेवण करायला बसताना माणूस फक्त वाट पाहते, पाहे प्रसादाची वाट. बाई म्हणजे अंग धुवून घ्या ना, म्हणजे झाला का स्वयंपाक. घरची बाई म्हणते की आंघोळ करून घ्या ना, हा म्हणते झाला का स्वयंपाक. ते म्हणते आता झाला. मग झाला की मग मला सांगतो. बर, म्हणजे स्वयंपाक झाल्याशिवाय काही की बात तर अंगही नाही धुत. मोठ कठीण काम आहे. वाजले 8, वट्यारच 10 वाजू द्या वट्यावर. बिचारी पाणी नेते, घे बाबा पाणी घे, काय धुवायचं आहे धुई. मग आता 10:30 वाजले की सगळ्या गावातल्या बाया निघाल्या वावरात. निंदायचा पिरियड असते गळबळ. मग त्या बाया वावरात जाताना दिसलं की हा काय म्हणते, अशी झांबली बायको भेटली, सारं गाव वावरात चाललं पण हे घराच्या तू मरण वट्यावर. काय करा, आपले ओझे तरी नसावे. ठीक आहे ना, तुम्ही नका करू काम, ही व्यवस्था मान्य नाही. पण तुम्ही आता ऐकून नका घेतो, तुम्हाला 50% आरक्षण दिलाय सरकारने, दिलं ग्रामगीतेनं 50 वर्षापूर्वी दिलं. 50% म्हणजे 50-50. एक टाइमचा स्वयंपाक तुम्ही एक टाइमचा येईल करायला लावता म्हणजे मग माणसं म्हणतील राजा महाराज काही सांगतात बा. पण आमची संस्कृती आहे महाराज, आमची संस्कृती आहे. एक सांगळा आहे जीवनाची, सांगळा आहे महाराज. बस स्वामी विवेकानंद म्हणतात या भारतीय संस्कृतीला माझं शतदान म्हण आहे. काय कसही असो बिचारा पती, ती त्याची सेवा करते बरं, कसही असो. म्हणून सेवा महाराज कशी आहे, सर्वांचा भार आपणावर तीच समजावी. सेवा करी कठीण व्रत न साधे जरी आपले ओझे तरी नसावे. आणि सेवेकरता कशाची गरज नाही महाराज म्हणतात, त्यासी कला कुशलता नको काही, प्रांजळ जिवाळाची यशदाई. बस लागा लागा या मार्गी सर्वही तुकड्या म्हणे. बस इति श्री ग्रामगीता ग्रंथ गुरुशास्त्र साणव संमत सेवा साधना वर्णिली येत 9वा अध्याय संपूर्ण.